वर्धा येथे आखरे मंगल कार्यालय वर्धा येथे आद्य वस्त्र निर्माता शिवपुत्र भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मूळ कापड विणकाम करणारे विणकण आणि साडी समाज म्हणून प्रचलित असणारे समाज बांधव प्रत्येक जिल्ह्यात अतिशय उत्साहात हा जन्मोत्सव साजरा करतात. वर्धा जिल्ह्यातील सर्व साडी समाज बांधवांनी हा उत्सव आखरे मंगल कार्यालय येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णुपंत बोंद्रे, उपाध्यक्ष प्रकाश बुरांडे, प्रमुख पाहुणे रहिवासी देवेंजी क्षीरसागर, आदर्श शिक्षिका सुरेखा खोकले, प्रशांत वकारे, प्रल्हादराव कोठेकर, मनोहरराव पिंपळे, अशोक चपटे, संदीप जारी, गणेश लिखे आळंदी यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते भगवान श्री जिव्हेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर या प्रसंगी महाआरतीचा मान प्रज्वल कडू, समृद्धी कडू, अक्षय निळे, रीता निळे यांना मिळाला. यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सन्मान आणि स्वागत करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद भागवत यांनी तर दत्तात्रय दिवटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी 10वी 12वी 1ली आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक मनोहरराव पिंपळे, MSEB मध्ये तंत्रज्ञ म्हणून सेवानिवृत्त झालेले संजयराव टेकाडे यांच्या पाहुण्यांच्या हस्ते यांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि आभार पत्रक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धा, नृत्य स्पर्धा, वादन स्पर्धेमध्ये भाग घेऊन बक्षिसे जिंकली. चिरंजीव ईशांत भागवत यांनी भगवान श्री जिव्हेश्वर यांची चित्र काढून तर कुमारी सृष्टी जोगी हिनं हातमागचे चित्र काढून उपस्थितांची मने जिंकली. सांस्कृतिक कार्यक्रमात कुमारी नैनिका शिंगणे, प्रीतल खंडारे, अवनीश जारी, स्वानंदी चपटे, परिचपटे यांनी भाग घेतला. स्वर्गीय हरिभक्त परायण हरिदासजी भागवत अचलपूर यांना सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक कार्याची दखल घेऊन मरणोपरांत कुटुंबियांना स्वकुळभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाज भगिनी साडी कन्या कुमारी भक्ती संतोषराव फंड यांनी सन 2022 मध्ये दुसऱ्यांदा MPSC ची परीक्षा दिली आणि उत्तम गुणांनी यशस्वी झाली. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये जलसंधारण अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. वर्धा जिल्ह्यातून MPSC पास होणाऱ्या त्या पहिल्या साडी कन्या आहेत. तर महाराष्ट्रातून SBC मधून MPSC मध्ये निवड झालेली पहिली साडी कन्या आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व समाज बांधव आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत, कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले. सर्व मान्यवरांनी आपापल्या भाषेतून समाज बांधव आणि कार्य याबद्दल आपले मन व्यक्त केले. यानंतर सर्व महिला भगिनींसाठी जिंका पैठणी या अंतर्गत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. महिलांनी सहभाग घेऊन खेळांचा आनंद लुटला. साधनाताई कोठेकर, सोनाली बोंद्रे, माधवी ताठे यांनी पैठणी जिंकल्या. यानंतर सर्व बंधू भगिनींसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली, त्याचा सर्वांनी आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता दत्तात्रय दिवटे, मिलिंद भागवत, संजय टेकाडे, रत्नाकर जोगे, संजय शिंगणे, चंद्रकांत खंडारे, प्रितेश चपटे, अक्षय निळे, अमोघ वकारे, रत्नदीप इंगडे, प्रवीण जारी, राकेश कोठेकर, प्रकाश कडू, पुंडलिक घोडगे, कृष्णाजी ताठे सोबत आणखी समाज बांधवांनी प्रयत्न केले. महिला भगिनी यांनी विशेष प्रयत्न करून कार्यक्रम सुंदररित्या मांडला आणि पूर्णत्वास नेला. त्यामुळे सर्व भगिनींचे विशेष आभार. तसेच गणेश लिखे आणि राजलक्ष्मी लिखे यांनी भावगीत भक्तिगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे संचालन सुहास इंगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अश्विनी शिंगणे यांनी केले. महान्यूज 7 करिता सतीश काळे, वर्धा. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आर एड्रेस विनोबा नगर, खरपी रिंग रोड, नागपुर. आर कॉन्टैक्ट 8668792352, 9801980100.